धक्कादायक प्रकार, बुलढाण्यातील कोविड हॉस्पिटलचा झालाय बार, अण म्हणे आम्ही कोविडच्या नव्या व्हेरियंटला सामोरे जायला सज्ज. कोविडच्या नव्या व्हेरियंटने देशवासियांच्या हृदयात धडकी भरलेली असतानाच बुलढाणा जिल्हा आरोग्य विभागाचा गलथान कारभार समोर आलाय. कोविड काळात जे हॉस्पिटल अनेकांसाठी आधारवर ठरलं होतं, त्या हॉस्पिटलचा आता अक्षरशः बाळ झाला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे व इतपत तिथली परिस्थिती बेकार झाली आहे. बुलढाणा जिल्हा स्थिर रुग्णालयाच्या इमारतीत कोविड काळात कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले होते. सध्या तिथे स्थिर रुग्णालय सुरू करण्यात आले असले तरी इमारतीच्या एका भागात आपत्कालीन परिस्थितीसाठी 100 खाटांचे हॉस्पिटल सज्ज ठेवण्यात आले आहे. दरम्यान सध्या कोविडच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे राज्य केंद्र सरकारने जिल्हा पातळीवरील यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र बुलढाणा जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा झोपेतच असल्याचे चित्र समोर आले आहे. हॉस्पिटलमध्ये विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या ठिकाणी खुलेआम दारूच्या पाट्या केल्या जात आहेत. सिगरेटची पाकिटे, पत्ते सापडल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तर या रुग्णालयातील काही खोल्यांमध्ये शिकाऊ डॉक्टर सुद्धा राहत आहेत. तर या संदर्भात चौकशी करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी सांगितले आहे. त्यामुळे या ठिकाणी पाट्या करणाऱ्या लोकांवर रुग्णालय प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वन न्यूज, बुलढाणा.